कर्जत तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचा तालुका अध्यक्ष होण्यासाठी चार पाच दिवसापूर्वी वाळकी गावामध्ये एक पाच सहा जणांची मुलाखत झाली त्यांनी आम्हाला कोणाला सांगितलं नाही कोणाला सांगितलं मला त्यांना सांगितलं नाही पण हा चुकीचा कार्यक्रम चालू आहे कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी गोरगरिबांनी माझ्या कामाची मला पाव पावती दिली आहे त्याच्यामुळे मी शेतकऱ्यांचे गोरगरिबांचे हात जोडून आभारी मानतो आणि शेखर खरमरे डॉक्टर सुनील गावडे पप्पू शेठ द्वादाड अनिल गदादे अनिल गदादे आणि संपत बावडकर गणेश पालवे या सर्वांची मतं एका बाजूला आणि माझी मतं एका बाजूला तरी ह्या स सहा जणांच्या आम्ही पुढं आहे तरी माझी काही अडचण नाही कर्जत तालुक्यातील या, या सहा मधला अजून दुसरा कोणी तालुका अध्यक्ष केला तरी माझी अडचण नाही आमचे राम खासदार साहेब जो निर्णय घेतील तो मला मान्य आहे मी मलाच व्हावा असं मी म्हणत नाही पण जनतेला जो न्याय देईल जनता कधी निम्याचं कधी फोन करीन कोणत्या ऑफिसला बोलून त्या जा ऑफिसला जाणारा पाहिजे शेतकऱ्याचा जा बांधव जाणारा पाहिजे तो तालुका अध्यक्ष तुम्ही निवडून करा यास आजाराला माझा शंभर टक्के विरोध नाही माझा भारतीय जनता पार्टीतल्या कोणत्याच पदाधिकाऱ्याला कार्यकर्त्याला शंभर टक्के विरोध नाही पण जो शेतकऱ्यांना सहकार्य करतो जो शेतकऱ्यांना मदत करतो फोन केला की कुठं हजर राहतो असे व्यक्ती शोधून यांना तालुक्याचा अध्यक्ष करा म्हणजे जनतेचा फाय फायदा होईल आणि शेतकऱ्यांचा सुद्धा फायदा होईल असे मी आमचे दैवत राम शिंदेसाहेब खासदार सुजिता विखे पाटील यांना मी आ, विन विनंती करतो आमच्या या दोन नेत्यांना मी हा जोडून विनंती करतो तुम्ही कर्जत तालुक्यातील कोणताही निवडा माझी तक्रार नाही पण तुम्ही कामाचा माणूस निवडा उगच काहीतरी बॅनरवर फोटो लावणारे नको बॅनरवर फोटो लावून शेतकऱ्यांची गोरगरिबांची कामं होत नाहीत शेतकऱ्यांच्या स्वतः बांधव जाऊन शेतकऱ्यांनी फोन केल्यानंतर कोणत्या ऑफिसला जाऊन शेतकऱ्यांचे क का, का, का काम होत नाही अधिकाऱ्यांना जा विचारून असा तुम्ही निवडा मी म्हणत नाही मलाच पाहिजे मी परत परत द्वंद्व उल्लेख केला आहे कुणीही करा पण कामाचा माणूस करा असं मी आमच्या नेत्यांना विनंती करतो हा जे चालला आहे ना चुकीचा कार्यक्रम चालला आहे सर्व सर्वांना माहिती देऊन जो निर्णय सा राम साहेब खासदार साहेब घेतील तो शंभर टक्के मान्य आहे आता काय सांगू आणि साहेबांनी मला पद नाही दिलं हाही माझ्याकडून पद काढून घेतलं तरीसुद्धा आम्ही राम साहेब आणि खासदार सुजयदा विखे पाटील यांच्याबरोबर राहणार म्हणजे राहणार माझी काही कोणी शंका घेऊ नये मला व्हिडिओ काढायचा ना दे जिथं चुकल तिथं मी मला बोलायचं ना दे मी सर्व जनतेला पदाधिकाऱ्याला शेतकऱ्यांना न्याय देणारा मी माणूस आहे आणि इथून पुढे ही सर्वांना मी न्याय देणार म्हणजे देणार शेतकऱ्यांना तुम्ही कधी फोन करा काही काम सांगा पोलीस असो प्रांतसाहेब असो तहसीलदार साहेब असो कुणीही असो मला फोन करा तुमचं जे काय ते काम सांगा मला नाही होण्यालागे असेल ते तुम्हाला सांगणार हे मला काम होत नाही जे व्हायलागे असेल ते मी लगेच करून देईन काही शेतकऱ्यांची कामं इतकी अवघड असतात जंगलातून पाईपलाईन करायची असते ती मला होत नाही एखादा शेतकरी माझ्यावर नाराज होतो पण ती काम मला होत नाही बाकीचे कोणतीही कामं सांगा मी करून देतो आणि ह्या तालुका अध्यक्ष राम शिंदे साहेब आणि खासदार साहेब जो निर्णय घेतील तो मला मान्य आहे असं मी परत परत जाहीर करतो माझी कोणी शंका घेऊ नये सत्यमेव जयते रामकृष्ण हरी